नमस्कार। प्रत्येक निवडणुकीच्या वेळी घराणेशाही हा कळीचा मुद्दा ठरतो, पण आता प्रत्येक पक्षाने घराणेशाही जोपासल्यामुळे कोणी कोणावर बोलायचे हा मोठा प्रश्नच पडला। बघूयात ही एक नजर। निवडणुका आल्या की त्यामध्ये घराणेशाही हा महत्वाचा मुद्दा कायमच चर्चेत असतो। विशिष्ट नेत्यांवर आणि पक्षांवर घराणेशाहीचा सातत्याने आरोप करण्यात येतो। अगदी गाव पातळीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा विचार करायचा झाला तर घराणेशाही आहेच, मात्र निवडणुका आल्या की घराणेशाहीचा विषय काढला जातो आणि सध्या तर घराणेशाहीवर बोलायला कुठल्याच पक्षाला नैतिक अधिकार राहिलेला नाही असेच म्हणावे लागेल। कारण प्रत्येक पक्षाने घराणेशाही जोपासलेली आहे, मग ती काँग्रेस असो वा भाजप, प्रत्येक पक्षात अगदी आपला जन्मजात हक्क असल्याप्रमाणे घराणेशाही सुरू आहे। त्यामुळे आता कोणी कोणावर टीका करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे। घराणेशाही तर आहेच, मात्र राजकारणातील सर्वच पक्षातील मंडळी ही एकमेकांचे सगेसोरे असल्याचे दिवसेंदिवस जनतेच्या डोळ्यात प्रखरपणे दिसून येत आहे। उदाहरण द्यायचे झाले तर सहकार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे व्याही आहेत, आणि आता सुभाष देशमुख यांचे चिरंजीव माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते। मावळमधून अजित पवार यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे, तर अन्य बऱ्याच मतदारसंघात हाच प्रयोग सुरू आहे। त्यामुळे घराणेशाही हा चघळून चघळून चोता झालेलाच विषय म्हणावा लागेल। ब्युरो रिपोर्ट।